महाशिवरात्रीनिमित्त अमरावती शहरातील पुरातन असलेल्या गडगडेश्वर मंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते. 250 वर्षांपूर्वीचं प्राचीन शिवमंदिर हे असून शिवरात्रीनिमित्त भक्तांना प्रसादाचं वाटप केलं जात आहे. आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी. आज महाशिवरात्री सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मी आहे अमरावती शहरातील गडगडेश्वर मंदिरामध्ये. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक दर दिवशी हजेरी लावतात, परंतु आज महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आपली हजेरी लावतात आणि महादेवाकडे प्रार्थना करतात. आपल्यासोबत या मंदिराचे पंडित आहे, आपण त्यांना विचारूया किती वर्ष जुनं मंदिर आहे आणि काय विशेषता आहे मंदिराची. ये 250 वर्ष पुराना मंदिर आहे. यहाँ की विशेषता ये है कि नित्य दिन यहाँ पे अभिषेक पूजन होता है, 12 महीने एक दिन भी खंडित नहीं होता है यहाँ पे पूजा. और शिवरात्रि में सुबह 3 बजे से कंटिन्यू रात के 12 बजे तक के गर्दी रहती है. करीबन 2.5 से 3 लाख पब्लिक का आवागमन होता है यहाँ पे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये जर गेले तर आपण बघू शकतो की या ठिकाणी जे कपाळावर जे आपण टीका लावतो ते लावण्याची अमरावती शहरामध्ये अनेक वर्षांपासून ती प्रथा आहे, परंपरा आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकता की दृश्यामध्ये कपाळावर जे महादेवाचं जे तिलक आहे ते तिलक या ठिकाणी महिला भक्तसुद्धा लावून घेत आहे. महादेवाच्या मंदिरमध्ये मोठ्या संख्येने भाविक महादेवाला साखळं घालताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.